स्वहात्तच्छवितुर्वरण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कावा व कर बारी काय मनस व कर मा काय करात बहिणी हा आता देखस मेसले काय करात। व कर बारी व माय कर बारी काय मनस ओ माय 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 काय करात तुम्ही इतला टाइम लोक घर मा तुला माहिती नाही काय मनानंदर नित्यनियम काय आहे रोज देवपूजा करायशिवाय कुठेही बाहेर जाणार नाही। ओ माय 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 नित्यनियम नित्यनियम ओ बहीण नित्यनियम काय करतास तुम्ही आपला बी नित्यनियम काय देखा ना बहीण। मग काम धाम करत नाही काय मग मी कुठे काम धंदा करत असता काय ना पाच वाजेपासून देवपूजा लटकेले तुम्ही तर ते 10 वाज घ्या तर लग देवपूजाच करशात का तो देव कोणता आपल्याकडे फिरीसन नाही राय ना। ओ माय बरोबर आहे मग काय करायला पाहिजे बरं मी। ओ माय माय तुम्ही जरसा काही सुधरावं बहीण सुधरावं बहीण। ओ माय ते आपला घर शेजारी ओ माय आपल्या बरोबर ना पोर असले 5-5 6-6 पोर घ्यात आणि देवबाने आपले एक बी दिन ओ माय काय कुत्र मांजर। ओ माय कार भरी तुम्ही देखावं डोळ्या उघडा तुम्ही काहीतरी मग काय दान धर्म करायला पाहिजे का। ओ माय आपण काहीतरी दान धर्म करायला पाहिजे तर देव आपले पावी नाही तर पावणे ओ बहीण। असं आहे का खरंय सला आपण बरं जादू टोना मंत्र तंत्र भगत भोप्या सगळं करी बसलो पण देवनी काही आपले या बाबत मग नाराज ठेव नाही का। ओ माय 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 तुम ना काय तुम्ही दुसरं करील पोर साठे बहीण मन कोण देखीन बहीण। ओ माय तुम्ही देखावं काहीतरी करावं बहीण देखा गाव मा जा काही देखा तुम्ही उद्योग पाणी मग मी गाव माही फिरी यस बर का या तुम्ही गाव माही फिरी सर। व कमल काय म्हणा सो इमल ताई। व कमल तू घर मा काय करायने हो बहीण। यो बहीण ये मन घर कधी येईल तू आज काय होणे बहीण। ओ माय माय चला म्हणता आज कमलला घर जायू आणि बसू म्हणता थोडेफार गोष्टी चाव्यात ये ना बहीण ये ये का हो बहीण। वो काय होणे म्हणत। वो बहीण तू कुठे जाय राणी काम धंदाले काम धंदाले हा जाय राण तुम्ही। वो बहीण तू कुठे जाऊ नको तुला आती एक एक कट्टे मना करणार वकाशे। वो बहीण तू मनाकडे कामले येव माय नाही पण इमल ताई हा माले जमाव ना वकाशे बहीण। कसा ना बहीण जमा माझ्यास मी काम लिहित कोणा आडे जास तू कामले आता जाओ कोणा बी करणार वकरा असं चल ना जाओ। हो माय 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 वो बहीण तुला मना करणार कायम ना काय हो बहीण काय काम घे मी शेतून घर। हो बहीण एक ना दोन करणार फक्त मन घर दुसरं काय काम आहे तुले आया माय व हा नेमन सांगू बिन मला स्पष्ट करीन करे। हो माय 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 काय येडी राय घेऊ तू व एक ना दोन करणं म्हणजे शेंगा फोडाले हो बहीण। बहीण मग ना शेंगा बहीण हो माय कमल असं आहे का इमल मग देख बहीण मी येसू आजपासून येऊ का कालदीपासून येऊ। हो बहीण आज येऊ बहीण मला कुठे चित लागेल मी एकटी राज घर मा तो नवरा देख असा दिनभर देव पूजा करत राज बहीण बलता येळा माणूस भेट झाले बहीण माले तकदीर ना गोष्ट आहे बहीण त्या तुला तर माहिती शे। ओ बहीण तुला तर माहिती शे 10-12 वर्ष लग्न ले वेग्या देवबाने अजून आमच्याकडे काहीच फिरी देख नाही माय नाही ना तो नवरा खुशी महाराज जेव्हा बी देखो तो बी खुशी महाराज जेव्हा बी देखो तो खुशी महाराज बरोबर शे देख बी निमल ताई जेले शे तेले संताप आणि जेले नाही तेले नितात असा देव बी ठेवस जेले पोरसोरस नाही आवडगोळी राहस त्यान घर मा पोरसोर देत नाही आणि जेले कटाया राहस त्यान घर मा बद दिस नाही। पण कमल मी काय म्हणत आमला घर मा कसा कमी शे का बहीण नाही बहीण काहीच नाही। ओ बहीण तू ना घर निस्ते तुला एक चार्ज बी नाही बहीण फेर आले बरोबर आहे वावर नाही काही नाही आणि तुले सुद्धा देऊनी डायरेक्ट 4 पोरं दिली जात बहीण माय 4 पोरं आहेत माले 4 पोरं तुले विघ्यात बहीण देव बाप्पा माले एक तरी देता हो माय एक बी देता तरी म्हणे मन समजे तुझी जाते मांगो माय मुनिराज उत्पन्न झाला देवा।
साधू बाबाले मना घर ले बहन बोलाय सन बोलायलो हा वय ओ माय एवढंच काम तुनाकडे आणि ते सिन आया को मन माय तुम ओ फक्त सांग त्या बाबासले बाबा तुमले कने चहा पाणी प्यावल बोला मना चहा पाणी नौकरी सन ले बाबाल बोलाय सन मन घर बर जास बहन मी तीन दिन से इस नगरी में घूम रहा हूँ लेकिन कोई माँ का लाल मुझे धर्म करने के लिए तैयार नहीं। कोई माँ का लाल ने मुझे आटा नहीं दिया, कपनी नहीं दी, चिलम नहीं पिलाया। दिल में गुस्सा तैयार होता है कि इस बस्ती को शराब दे के निकल जाऊं, लेकिन नहीं, मैं ऐसा नहीं करूंगा। कोई ना कोई होगा सत्वहीन तो मेरी परीक्षा करके मुझे बुलाएगा। मैं घूमता हूँ इस गाँव में। वो काय म्हणस वो कमल जास मग माय मी वो आठ येऊ उभे का बहीण तू आजू वो बहीण ती बाईशी चा विरान तुम्ही वो वय वो बहीण कोणाशी चावू नको तू लवकर जा माय वो आता इमलताई ने सांग कि वो बाबाला घर लई आता तो साधू मी बाई गामला लोक बाया बी काय देख भी नाही बाई एवढी जे हाटे बोलावलो नाही जाणू पण आता काय करू माय रोजे जायला शेतीन घर कामले काय भी सांगत ऐक ना पडीन। नमस्कार बाबा। आशीर्वाद बेटा। बाबा तुमले कनी ते आम ना इमलताईन घर बोलाव। किसने बुलाया? मन मालकिन ने बुलाव तुमले। हम किसी के घर जाते नहीं बेटा। आए बाबा चला ना सनक करा। तुम्हें जो भी धर्म करना होगा और यही हमें दे डालो, हम चले जाएंगे बेटा। बाबा तस नहीं, ती बाई बिचारी गैरी दयाड़ू है, त्याशी गावमा जर कोणी भी साधू उन्हात कोणी पीठ मागणारा उन्हात त्यासले भिक्षा दिन पीठ दिन साधूले घर बलाईन चहा पाजीन। हम वैसे साधू नहीं बेटा, हमने 12 बरस की तपस्या की है। हम किसी की औरत की सावली भी हम पे नहीं गिरने देते बेटा। हम किसी के घर नहीं जाते बेटा। आया बाबा आता मी इतना दूर चाले उन्हों मन तुम्हें अपमान करा ना। तू बोलते है तो चल आता हूँ तेरे साथ में मैं। इमलताई काय म्हणस वो कमल उन्हा तो बहीण साधू उन्हात त्याच्या काही पाटलं गिटलं टाक माय ओ माय ओ माय ओ उन्हात बरं तू आता असं कर बहीण
तू जरसी गच्चू बी साथ हो? देख तुम्हें ऐकले बीन पहले कस हो बीन मी गौ न बोलावाले तो साधु मने मी काय अस तसा साधू नी मने घर येते मी तर बाई ना घर मी असं मला बाईने सावली बी चालत नाही म्हणे साधू सांगे पण माय तू ना कोणता मी त्या रावण्या कर्या चला बाबा चला बाबा चला बाबा तो व त्या कोठे त्यासनी मान्य कर ना आता उन्हात हो माय हो तर बहीण आता लईन मी त्यासले त्यासले पाट टाक दे मस्त पैकी ते सांगून काय चहा वगैरे बनाव मी तसे मांगलदारे जास आणि तुम्ही वाले शेंगा फोडत बसस या बाबा आशीर्वाद बेटा बसा बाबा सिंहासनावर बैठा हो बेटा बहुत भाग्यवान दिस रहे बेटा तू मेरे को काय करू बाबा बाबा जरा दोन मिनट थांबा आओ कार बारी काय म्हणस व माय मी साधू बाबासले बल आहे आननाव बस तुले तेज येळशी या साधूले बलाव त्या साधूले बलाव येले बेटी त्याले बेटी येले बेटी त्याले बेटी वय असा साधूसना भरोसा नको जाणू व तू व माय 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 व तुम्ही असं बोलू नका ना व मना जीव जासन तुम्हाला खेवस माय व तुला माहितीये का या साधू याईले फक्त भगवा कपडा घालले तर संध्याकाळी मासा धरायला जातो व माय साधूची निंदा नका करावा निंदा नका करावा तुम्ही वाते ना साधू तर साशे ओ बहीण म्हणेसन या दिनी राहत व माय तुम्ही बोलतस पण मला भरणं पडस बेटा कोण है ये आदमी बाबा एवढा संताप नका करा बाबा इसको बोल दे साधू बाबा को गुस्सा आ गया तो तेरे को कुत्ता बना देगा बाबा मी तुम्हाला एवढे पधर पसरस बाबा तुम्ही काही मनवर धरू नका बाबा मना नवरा कने एकदम साधा बोया बाबा अच्छा बेटा तू बोलते तो मैं इसको माफ कर देता नहीं तो लेकिन मैं इसे कुत्ता बनाने से नहीं छोड़ता खार बारी हाँ तुम्हें आते जर साहब बाजूले थांबा तुम्हें मत मैं बोलू ना काम ना माँ एक शब्द बोला हाँ नाई बट तुम ना पायरी विराने ओ माय तुम ना पायरी विराने देख मैं गम्मत देख नहीं बट तुम ना पायरी कशी पिढाई चालू कशी पिढाई चालू मी तुम्ही आते जरसा बोलू नका जरसा नेमन वागा जरसा बसा मी आते मस्त सट मारी बटा जरा कितला दूर ना बाबा आपला घर उन्हात आणि तुम्ही कुशाल त्या बाबाला बरवाईट बोला त्या बाबाला बरा कमी ऐकू येस माय हा बाबा बोल बेटा बाबा तुम्हाला दूध बनू का कॉफी बनू बाबा कुछ नाही होणार बेटा हमको काम की बात बोल बेटा बाबा तुमले बोलावा ना कारण बाबा असं तुम्ही खरंच ना साधू आहेत का बाबा बेटा विचार कर तेरे को का मैं नकली साधु दिस रहा क्या बाबा मना बोला ना राग नका जरा बाबा तुम्ही गुस्सा आता ऐसे मत बोल बेटा तू नहीं बाबा मी तुमने कशी पोरगी सारखी बाबा असा गुस्सा धरू नका बाबा बाबा तुम्ही कधी खरं न साधू अशात ना बाबा तर मना प्रश्न ना उत्तर दिशात तर मी तुमले खरं साधू मनसू अच्छा तेरा कोई सवाल है बेटा हा बाबा मना सवाल है बाबा क्या सवाल है बेटा तेरा मना सवाल ना कधी जवाब दिशात ना बाबा तुम्ही मी तुमने दासी बनी सन रासू बाबा खरंच मी तुमने खरंच साधू मनसू बोल बेटा तेरा क्या सवाल है तो अरे किसने दिया दंडल मंडल आणि किसने दिया झारी अरे किसने दिया दंडल मंडल अरे किसने दिया झारी अरे किसने दिया भगवा बाना और किसने बनाया भिकारी माय 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 काय जाय असिन भैया साधूले सवाल है बेटा तेरा बाबा मना सवाल है बाबा हो बहुत हुशार लग रही बेटा तू मेरे बाबा मी साधी हुशार बाईनी पण मला नवरा अनपळ पडे गया मी इतले हुशार आहे बाबा सांगू का बाबा मी किती हुशार आहे बता बता बाबा मी चहा सुद्धा फुकी फुकी पेस चहा चहा सुद्धा फुकी फुकी पेस के सुद्धा सोल्युशन खास बाबा मी एवढंच नाही मी मना कधी जेवण घे ना मना पोट भरणं म्हणजे मी काहीच खात नाही बाबा ठीक आहे बेटा तूने जो सवाल किया है ना हा उसका जवाब मैं अभी देता हूं द्या बाबा माझं मना प्रश्न उत्तर द्या बाबा मग ब्रह्म ने दिया दंडलक मंडलक विष्णु ने दिया ब्रह्म ने दिया दंडलक मंडलक विष्णु ने दिया दत्त ने दिया भगवा बहाना और गुरु ने बनाया भिकारी बाबा खरंच तुम्ही मला प्रश्न उत्तर देता बाबा बोलता हुशार आहेत बाबा तुम्ही तुम्ही साधा हुशार दिखत नाहीत बाबा माले तुम्हाला चेहऱ्यावर ते पारख करे बाबा का हाऊस साधू बाबा मना प्रश्न उत्तर दिन माय म्हणतो तरच मना तुम्हाला भरोसा बसला ना बाबा पण अजून एक प्रश्न आहे बाबा मनावाला बोल बेटा दिशात का बाबा उत्तर हा बेटा अरे कोण देश से आया साधू अरे कहा तुझे जाना है
अरे कौन देश से आया साधु, अरे कहा तुझे जाना है, अरे कहा मैं पैदा हुआ, अरे कहा मैं समाना है। अच्छा तो ये तेरा दूसरा सवाल है बेटा। हाँ बाबा। हो पूर्व से आया हो कि पश्चिम मुझे जाना है, हो पूर्व से आया हो कि पश्चिम मुझे जाना है, आकाश से पैदा हुआ हूँ कि धरतरी में मुझे समाना है। ओ नमो नारायण माझे बाबा, नमो नारायण माझे बाबा। प्रश्न दोन्ही प्रश्न उत्तर दे टाकत माय तुम्ही। हा बेटा। बाबा तुम्ही खरच मोठे महात्मा दिसतात बाबा मला। बाबा वो बाबा बोल बेटा। बाबा मला वचन द्या ना बाबा। वचन? हा अरे वचन लेके क्या करोगी बेटा तू? बाबा काहीच नाही, दुसरं काहीच मागणार आहे बाबा मी, फक्त मला वचन द्या बाबा। चल ये दे दिया तेरे को वचन। बाबा 10-15 वर्ष माझ्या लग्नाला झाले बाबा, बाबा 10-12 वर्ष माझ्या लग्नाला झाले तरी बाबा मला काही पोर सरवत नाही बाबा। तर बाबा या कधी पोरगा बिरगा असेल तर द्या ना माय। बेटा हमारे पास क्या कारखाना है, तूने मेरे से वचन लिया और बोलने लगी मेरी शादी होने को 10-12 साल हो गए, मेरे को कोई बच्चा नहीं है तो बच्चा दे दो बाबा। क्या हमारे पास कारखाना है क्या? अभी क्या अभी तेरे को बच्चा निकाल के दे देंगे? नहीं बाबा तसं नाही बाबा, काही तरी दया करा तुम्ही, म्हणजे दयाना सागर आहेत बाबा। अच्छा तेरे को बच्चा हो ना? हाँ बाबा। मिल जाएगा बेटा, मैं तेरे को ये विभूति देता हूँ, ये विभूति को तू खा लेना बेटा। असं का बाबा? ये विभूति खाओगी? हाँ। मैं 12 बरस के अंदर आऊंगा, तेरे को बच्चा होगा, ओ बच्चा मेरे को दिखाना बेटा। हो चालीन बाबा। मैं जाता हूँ बेटा। चलना बाबा तुम्हें? हाँ मैं जा रहा हूँ बाबा। है विभूति मग कसा मिलू बाबा? पानी में ले लेना बेटा उसको। पानी में लू बाबा विभूति? हाँ बेटा, लेकिन किसी को बताना नहीं कि साधु बाबा ने मेरे को विभूति दी। हो चालीन बाबा। मैं कौन ले दाखला होने माय माले कायजी से बाबा गैरी क्या मना नवराल तो कहीं कायजी नहीं तो निस्ता फिर सो माय निस्ता है गाँव ते गाँव भिकारी ले चाहे गाँव। बाबा तुम्ही दे लेना बाबा, 12 वर्ष नंतर ही शतना मी तुमने जरूर पोरगा दाखवसो बाबा। 12 वर्ष के अंदर आऊंगा, ओ छोकरा मेरे को दिखाना। हाँ ना मैं दाखवसो ना बाबा। जाता हूँ। हरी हो मारी हो हरी हो। कमल तुले एक गोट विचारू माय? कावा तुले मैं काम धंदा सांगेल होत, तू गचूप काम करत नाही का मन पण बोलाले उनी हो तू? काय काव बी नसे बोलू बी देत नाही। काय बोलस बी नन काय नी मन घर काम लेस नाको म्हणशेच बडी बडी चावीस बोलानी बी चोरी। बर काय सांगस तू सांगत? जाऊ दे बिन तुला रागीन तर मग कसा नाही व काय रागी आव नाही मला संताप येले जर सा त्या मन नावरा कनी बहीण सकाळ असणार निसता फिर राहणार डर डर करत वो बीन त्या डोरसले चारानी काय नाही निसता फिरस व माय। तू काय सांग रे नको तू ना डोकल नाही म्हण टेन्शन बहीण मी असं म्हणणार तू काय म्हणत साधू येलो होता तू घर? हा बहीण येलो होता साधू बाबा मी जाईन बोलायची त्यासले चहा पाणी करी घ्यात बाबा त्या निघी सर। नाही पण इमलताय तू मन पण काहीतरी गोटला पाय नाही माय वो माय माले काय असं येत नाही बिनी डकचाया मी जे खरं रास्ते सांगस बहीण मी काय लबाड बोलणार बाईनी मन सारखी बाई तुला गाव मा भी सापडणार नाही ओ बहीण मी कुठे काय म्हणणार तुले मग मी कसं काय लपाडू मन असं म्हणणं होत काय म्हणणं तू ना म्हणतं बाबा तुम्ही पाहतो एक तास जाय होता बसेल बसेल होतात माय त्यासले भविष्य विचार तेच न विचार व माय मना नवरा आहे ना
वो बहन तो कधी एक दिन दाबावर झेपेल होता बहन, दाबावर झेपेल होता तर तो असा वचकाय वचकाय उठे, असा वचकाय वचकाय उठे, दोन एक दाबावर तर खाली पड गया. ओ बहीण तू नवरा, हा दाबावरून खाली पड, दाबावर तर खाली पड गया, निस्ता वसनास. वो बहीण मनीसन तो कनी बहीण रात भर तो भी जपत नी, माले भी जपू देत नी, तो जपत नी माले भी जपू देत नी. ओ बहीण मनीसन त्या साधू बाबाले तेसन विचार लिद, साधू बाबा म्हणे तू नवरा कनी बहीण म्हणे असा डचकाय जाल छे म्हणे कुठे तरी, म्हणजे कुठे बेय झाले चमकाय जायले, चमकाय जाल छे म्हणे. मग तो म्हणे काय नाही म्हणे चांगला विजय म्हणे, काय दिन होईन बुवा. हा दीदी बहीण काय तरी त्याच्या पाणी मंत्री सन दिले म्हणे, बेटा म्हणे आई पाणी कनी तू नवराला पाच देशो म्हणे, म्हणतो बाबा म्हण नवरा चांगला वर पाहिजे बरं म्हणा बोलता भोया महादेव शे म्हणतो. हा माय, हा बहीण खरंच तू नवरा करा भोया शे बहीण. हो माय काय करस पदरमा पण खोळ अशी अशी बोली कर गोड. बरोबर आहे माय, नशीब नीच गोट रास्ती, नशीब ना खेरातच बे. बरं ये मला ताई, हा तुला आता खरं सांगू काय हो बहीण, तुला बाबाने राग दिली ना माय. हो माय नाही, हो माय देख तर कोठे हो बहीण, म्हणजे लबाड नको बोलतो अजून नाही. हो माय मी कसा तुमचे लबाड बोलू बहीण, तुम्ही घर माठी कपाट मध्ये राग आणि तुम्ही कस काय देख. हो मी दरवाजा ना आडेच आडे तुम्ही ऐकिरा ना तुम्हाय. देख बहीण जे जाते पार पण माले बाबा म्हणे बेटा म्हणे आई राखले म्हणे बेटा, आणि या राग पासून तुले पोरगा येईन म्हणे. म्हणे सहन मी कोणले दाखवत नाही काय नाही, मला बाबा सांगितलं बेटा कोणले दाखवजो नको, तू नवराल बी सांगजो नको, कोणले सांगजो नको, नाही राग कधी फेकजो बी नको बहीण. हो माय, हो हा हो माय राग दिनी, राग दिनी बहीण राग ती खावान सांगेल राग वरी तुले पोर घेऊन म्हणे बेटा, पोर होईन म्हणे. हा काय बी निमल ताई. हो बहीण मन तुमचं चांगले हुशार बाई आहे तू. हो बहीण काय कर हुशार आहे पण मन पुढे विलाज चालत नाही ना बहीण. तू ऐकितले हुशार आहे तू, वसंत दिशिवाय काही विचार चालत नाही बहीण पुढे. बरोबर.